नमस्कार मी सिद्धेश गोवन मध्ये तुमचं स्वागत आहे महत्त्वाच्या घडामोडींवरती चर्चा करणार आहोत आणि बोलणार आहोत की नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी दिवसभरामध्ये घडलेल्या आहेत महत्त्वाची आकडेवारी नेमकी काय आहे याच्यावरती सविस्तरपणे या संपूर्ण चर्चेमध्ये बोलणार आहोत व्यक्त होणार आहोत एकंदरीत जर का आपण बघायला गेलं तर कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती आज आपण बोलणार आहोत त्यापासून सुरुवात करूयात त्याचा क्रम नेमका काय असणार आहे याच्यापासून सुरुवात करूयात सगळ्यात आधी सांगणार आहोत कोरोनाची आकडेवारी त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न राज्यभर गाजला तो म्हणजे बस्तोड्यातला अंत्यसंस्काराच्या प्रश्नाचा मुद्दा खूप गाजला त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनीही वक्तव्य केलेलं आहे त्याच्यानंतर तिथल्या ग्रामस्थांनी बैठकही घेतली आहे या संपूर्ण घटनेवरती सविस्तरपणे बोलणार आहोत यासोबतच अनेक नवे प्रश्न आहेत हे प्रश्न नेमके काय आहेत याच्यावरती देखील चर्चा करणार आहोत त्यानंतर नवे उपचार केले जाणार आहेत अठरा वर्षावरील कोरोना रुग्णांवरती हे उपचार नेमके काय आहेत त्याच्यावरती बोलणार आहोत त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी दोन हजार लोकप्रतिनिधींसोबत चर्चा केली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आणि महत्त्वाचे निर्देश त्यांना दिलेले आहेत हे निर्देश नेमके काय आहेत त्याच्यावरती देखील बोलू त्यानंतर राज्याच्या सीमा भागातना म्हणजे जे एंट्री पॉईंट आहेत केरी असेल किंवा के हो, पत्रादेवी असेल इथून आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला आहे आणि तिथे नेमकी काय परिस्थिती आहे कशा पद्धतीनं चेकिंग केलं जात आहे कारण राज्यामध्ये येण्यासाठी कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे त्यामुळे हे नेमकं आता प्रकरण जे आहे ते कशा पद्धतीनं हाताळलं जात आहे बाहेर रस्त्यावरती नेमकी कशी परिस्थिती आहे चेकिंग नेमकं कशा स्वरूपाचं होत आहे याच्यावरती देखील चर्चा करणार आहोत आणि इतर काही राजकीय घडामोडी देखील आहेत त्याच्यावरती देखील या संपूर्ण चर्चेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करू महत्वाची गोष्ट ती म्हणजे कोरोनाची आकडेवारी आजची आकडेवारी नेमकी काय आहे याच्यावरती आपण एक नजर टाकूया दिलासादायक आकडेवारी तर आजची म्हणायला हरकत नाही रुग्णवाढीबाबत मृत्यूदराबाबत निश्चितच नाही कारण मृत्यूदर जो आहे त्याची चिंता कायम आहे पन्नास जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आज पुन्हा चोवीस तासांमध्ये करण्यात आली त्याच्यामुळे राज्यातील एकूण मृतांचा आकडा जो आहे तो आता एक हजार सातशे वरती जाऊन पोचलेला आहे नवीन रुग्ण जर का आपण पाहिले तर त्यांची संख्या पोहोचलेली आहे दोन हजार आठशे चार इतक्या नवीन रुग्णांची भर जी आहे ती पडलेली आहे आणि चाचण्या ज्या आहेत त्या करण्यात आल्या होत्या दिवसभरामध्ये सहा हजार एकशे सात आणि त्यासोबतच जे बरे झालेले रुग्ण आहेत एक दिलासादायक बातमी या सगळ्यामध्ये तर त्यांची संख्या देखील जास्त आहे दोन हजार तीनशे सदुसष्ट रुग्ण हे बरे झालेले आहेत आणि दोन हजार आठशे चार रुग्ण जे आहेत इतक्या नवीन रुग्णांची राज्यामध्ये भर पडलेली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट एक नवे प्रश्न जे आपल्याला दिसतात या सगळ्यामध्ये या नव्या प्रश्नांबाबतचं महत्वाचं एक गांभीर्याची गोष्ट म्हणजे नऊ तारखेचा आणि आठ तारखेचं जर का आपण मेडिकल बुलेटिन बघितलं जारी करण्यात आलेलं तर त्याच्यामध्ये होम आयसोलेशनमध्ये असणारे जे रुग्ण आहेत यांची संख्या जी आहे ती आपल्याला जास्त दिसत होती नव्या रुग्णांपेक्षा आता हे नेमकं असं कसं काय ह्याच्यावरनं देखील प्रश्न उपस्थित केले जात होते दरम्यान दहा तारखेला म्हणजे आज बुलेटीन, बुलेटीन हो क्युंगा क्युंगा जे बुलेटिन मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आलेलं आहे या बुलेटिनमध्ये मात्र होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांची संख्या ही नव्या रुग्णांपेक्षा कमी आहे त्यामुळे ही आकडेवारी पुन्हा एकदा नऊ आणि आठ तारखेच्या आकडेवारीवरना मोठा गोंधळ आहे किंवा वाद किंवा प्रश्न जे आहेत ते यावरनं उपस्थित केले जाऊ शकतात किंवा केले जात आहेत महत्वाची गोष्ट होम आयसोलेशनमध्ये दहा तारखेला तीन दोन हजार तीनशे सत्तावीस रुग्ण जे आहेत ते नव्याने होम आयसोलेशनमध्ये आहेत आणि तीनशे नऊ रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले उपचारासाठी आता महत्वाची गोष्ट एकशे पासष्ट रुग्ण जे आहेत हे एकशे पासष्ट रुग्णांना हॉस्पिटलमधना डिस्चार्ज देण्यात आले ते बरे झाले आहेत राज्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही आता तीन हजार बत्तीस हजार दोनशे वरती जाऊन पोहोचली आहे शहरी भागासोबतच ग्रामीण भागामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये संसर्ग वाढतोय कर्फ्यूचा दुसरा दिवस आहे आणि रुग्णसंख्या जी आहे ती हळूहळू का होईना पण आटोक्यात येईल अशी शक्यता दिसते आता याच्यामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की रिकव्हरी रेट जो आहे तो नऊ तारखेपासून साधारणपणे वाढतोय एकेका -एक टक्क्यानं असं आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजे काल एकाहत्तर टक्क्यांवरती आला होता आज बहात्तर पूर्णांक शून्य सहा टक्के इतका रिकव्हरी रेट आपल्याला बघायला मिळतो त्याच्यामुळे हा रिकव्हरी रेट जो वाढतोय याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत कशामुळे वाढत आहेत चांगली गोष्ट आहे वाईट गोष्ट आहे याच्यावरचं परीक्षण नंतर केलं जाईल पण दिलासा एक दिलासादायक गोष्ट आपल्याला दिसून येते ती म्हणजे रिकव्हरी रेट जो आहे राज्याचा तो आता वाढू लागलेला आहे ही झाली कोरोनाची आकडेवारी याच्यानंतर महत्वाची गोष्ट आणि महत्वाची बातमी दिवसभर चर्ची गेली चर्चिली गेली ती म्हणजे बसतोड्यातली बसतोड्यामध्ये एका मृत कोरोनामुळे मृत्यू झालेल्याला अंत्यसंस्कार स्मशानभूमीमध्ये नाकारण्यात आली आणि त्याच्यावरना मोठा गदारोळ झाला खूप संताप व्यक्त केला गेला या गोष्टीवरना आणि त्याच्यानंतर अखेर आज पुन्हा एकदा राज्यामध्ये पन्नास जणांचा मृत्यू झालेला आहे आणि अनेकदा ही गोष्ट सातत्यानं आपल्या निदर्शनास येते की कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू होत आहे त्यांच्या अंत्यसंस्काराचा जो मुद्दा आहे तो ऐरणीवरती येताना पाहायला आहे ये ब बस बसटोड्यामध्ये तेच झालं अखेर त्यानंतर तिथल्या स्थानिक पंचायतीला बैठक घ्यावी लागली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी अखेर त्यांना असा निर्णय घ्यावा लागलाय की यापुढे अशा पत् प्रकारचं अशा प्रकारची कोणतीही गोष्ट घडणार नाही याची काळजी घेऊ अशा पद्धतीचं स्पष्टीकरण देखील बस्तुड्यातले जे सरपंच आहेत त्यांनी जारी केलेलं आहे बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन त्यामुळे एक मोठी बातमी आणि मोठी घडामोड जी आहे ती बस्तुड्यामध्ये आपल्या सगळ्यांनाच बघायला मिळाली ही कुठेतरी धक्कादायक गोष्ट आहे की कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर रुग्णाला अंत्यसंस्कार स्मशानभूमीमध्ये नाकारले जातात ही अत्यंत चिंताजनक लज्जास्पद आणि धक्कादायक आणि संताप आणणारी गोष्ट आहे त्याच्यामुळे या गोष्टीवरती राज्यभरातनं प्रतिक्रिया उमटल्या आणि याच गोष्टीवरती महत्वाची प्रतिक्रिया उमटली ती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली राज्यातल्या लोकप्रतिनिधींसोबत त्यांच्या त्याच्यामध्ये देखील याचे पडसाद उमटताना आपल्याला बघायला मिळाले बसतोडानंतर याच महत्वाच्या बातमीवरती बोलणार आहोत मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत संवाद साधला लोकप्रतिनिधींसोबत आणि हा संवाद जो होता हा अतिशय कडक शब्दामध्ये होता आक्रमकपणे होता मुख्यमंत्र्यांनी थेट निर्देश दोन हजार लोकप्रतिनिधींना दिलेले आहेत की थेट कामाला लागा सहकार्य करा जे लसीकरणासाठी बाहेर पडत आहेत त्यांना प्रोत्साहित करा त्यांना लसीकरणासाठी बाहेर घेऊन या प्रत्येकाने किमान दहा लोकांना दररोज लसीकरणासाठी बाहेर आणावं आणि त्यांचं लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहन प्रोत्साहित करावं अशा पद्धतीचं कळकळीचं आव्हान रोखोकपणे मुख्यमंत्री आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगताना आपल्याला पाहायला मिळेल याच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये बस्तोडाचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला होता त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की यावेळी कुठल्याही प्रकारचे इशू कुठल्याही प्रकारचे वाद अशा सगळ्या गोष्टी टाळून कोरोनाचं जे नियोजन आहे कोविडचं जे नियोजन आहे या नियोजनावरती भर देण्याची गरज आहे राज्यातली कोविडची परिस्थिती नियंत्रणात आणण्याची गरज आहे त्यामुळे असल्या प्रकारचे सगळे वाद टाळून योग्य प्रकारे सहकार्य करण्याची नितांत गरज जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली महत्वाचे निर्देश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलेले आहेत हे सगळे लोकप्रतिनिधी जे आहेत या सर्व लोकप्रतिनिधींना फ्रंटलाईन कोरोना वर्कर्सचा दर्जा दिला जाणार आहे यासोबतच कोरोनाचं जे लसीकरण आहे पंचेचाळीस वर्षांवरील हे लसीकरण कुठल्याही परिस्थितीमध्ये दहा जूनपर्यंत पूर्ण करण्याचं आव्हान आव्हान जे आहे ते सगळ्या लोकप्रतिनिधींना देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येकाला कामाला लागण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये मुख्यमंत्री आपल्याला देताना पाहायला मिळाले यासोबतच अनेक महत्वाची वक्तव्य जी आहेत ती मुख्यमंत्री आपल्याला या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये करताना बघायला मिळाली ही नेमकी वक्तव्य काय होती काय म्हणाले याचा संदर्भातला सविस्तर व्हिडिओ तुम्हाला गोवन वार्ता लाईव्हच्या युट्यूब चॅनलवरती जाऊन पाहता येईल किंवा या संदर्भातलं सविस्तर वृत्त देखील तुम्हाला गोवन वार्ता डॉट कॉम या वेबसाईटवरती वाचता येऊ शकेल या नंतरची महत्वाची बातमी आहे ती म्हणजे राज्यव्यापी कर्फ्यू आणि कोरोनाचं जे लसीकरण आहे या सगळ्याचं मोठं आव्हान जे आहे लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करणं त्यांना बाहेर काढणं या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती आणखीन एक महत्वाची गोष्ट जी पाहायला मिळाली ती म्हणजे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी एक महत्त्वाची फेसबुक पोस्ट आ, आज केली होती या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी सांगितलं की प्रोफिलेक्सिस ट्रीटमेंट जी आहे जी इटली यूके के स्पेन जपान या सगळ्या देशांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सुरू करण्यात आली होती ही प्रोफिलेक्सिस ट्रीटमेंट आता राज्यामध्ये देखील सुरू करण्यात येणार आहे अठरा वर्षावरील जे कोणी ज्यांना कोणाला कोरोनाची लागण झाल्याचं निदर्शन असेल त्यांना ही ट्रीटमेंट दिली जाईल आता ही ट्रीटमेंट नेमकी काय आहे हे जर का तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला गोवन लाईव्हच्या वेबसाईटवरती जावं लागेल आणि नीट समजून घ्यावं लागेल की ही ट्रीटमेंट नेमकी काय असते आणि कशा पद्धतीने उपचार दिले जातात या संपूर्ण उपचार पद्धतीमध्ये तर ही होती महत्वाची बातमी प्रोफिलेक्सिस ट्रीटमेंटचा देखील आता उपयोग जो आहे तो कोविडच्या उपचारांसाठी करण्यात येणार आहे अत्यंत महत्वाची बातमी याच्यानंतर बोलूया एंट्री पॉईंट बद्दल के, केरीचा चेकपोस्ट असेल पत्रादेवीचा चेकपोस्ट असेल इथे नेमकी कशा पद्धतीनं कारवाई सुरू आहे कशा पद्धतीने चेकिंग केलं जात आहे कर्फ्यूचा दुसरा दिवस आणि वाहतुकीमध्ये झालेली घट या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला आणि सत्तरीमध्ये केरीमध्ये स्पेशली आपल्याला बघायला मिळालं की पंच्याण्णव टक्के वाहतुकीमध्ये जी आहे ती घट झालेली आहे पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे पत्रादेवीमध्ये पत्रादेवी आणि बांदा बांदा म्हणजे महाराष्ट्राचा एंट्री पॉईंट आणि पत्रादेवी म्हणजे गोव्याचा चेकपोस्ट या दोन्ही चेकपोस्ट वरती केली जाणारी जी वापरली जाणारी जी यंत्रणा आहे ज्या पद्धतीने प्रक, तिथे प्रक्रिया केली जाते या दोघांमध्ये मोठी तफावत बघायला मिळाल्याचं सा प्रतिनिधी सांगतात तिथले आमचे मकबूल माळगीमनी यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे त्यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे साधारणपणे पत्रादेवीमध्ये आपल्याला काय म्हणतात कर, ते आरटी पी टेस्ट बंधनकारक करण्यात आले तर टेस्ट रिपोर्ट बघितला जातोय गाडीचा नंबर नोंदवून घेतला जातोय पण बांद्यामध्ये जो महाराष्ट्राचा चेक चेक पॉईंट आहे चेकपोस्ट आहे त्या ठिकाणी मात्र थर्मल स्कॅनिंग केलं जात आहे ई पास बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि जर का थर्मल स्कॅनिंगमध्ये संशयास्पद कुठे जर का लक्षणं आढळली तर लगेच त्या व्यक्तीला आयसोलेट केलं जात आहे किंवा महाराष्ट्रामध्ये एंट्री दिली जात नाहीये ही झाली महाराष्ट्रातली गोष्ट पण जे लोक म्हणजे कर्मचारी असतील मजूर असतील कामानिमित्त हो गोव्यात येत आहेत त्यांना एक लेटर देण्यात आलं आहे किंवा आय डी कार्ड देण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे ही सगळी यंत्रणा जी आहे ती काम करते पण पत्रादेवी चेकपोस्टवरती थर्मल स्कॅनिंग केलं जात नाहीये फक्त आणि फक्त आर टी पी सी निगेटिव्ह चाचणी जी आहे ती बघायला मिळते वेळच बांधाच्या चेकपोस्टवरती आपल्याला आरोग्य कर्मचारी बघायला मिळतात अधिकारी बघायला मिळतात पोलिसही बघायला मिळतात पण पत्रादेवीमध्ये काहीसा काहीशा प्रमाणामध्ये जी आहे ती थर्मल स्कॅनिंगची गरज जी आहे ती कुठेतरी पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे ज्याप्रमाणे महाराष्ट्राच्या एंट्री पॉईंटवरती थर्मल स्कॅनिंग केलं जात आहे तशाच पद्धतीनं गोव्याच्या एंट्री ही केलं जावं अशा पद्धतीची देखील गरज निर्माण झाली आणि व्यक्त केली जाते यानंतरची आणखीन एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांसंदर्भात विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संबंधित महाविद्यालयांचे जे ऑनलाईन क्लास सुरू होते हे क्लास दोन आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आले आहेत आता ते अकराऐवजी चोवीस मे पासून ऑनलाईन वर्ग जे आहेत ते सुरू होणार आहेत आणि या पद्धतीचं परिपत्रक देखील जे आहे ते जारी करण्यात आले आहे यासोबत आता आणखीन तीन राजकीय बातम्या आहेत महत्वाच्या या कुठल्या आहेत त्याच्यावरती एक नजर टाकूया दोन महत्वाच्या बातम्या सांगे आणि मधनं बघायला मिळाल्या तिथल्या नगराध्यक्षांची निवड झाली आहे कोण कुठे नगराध्यक्ष म्हणून निवड झाली आहे त्याच्यावरती एक नजर टाकूयात सांगेमध्ये नगराध्यक्षपदी नाईक तारी यांची निवड झालेली आहे तर उपनगराध्यक्षपदी कुईरोज क्रूज यांची निवड झालेली आहे तर केपेच्या नगराध्यक्षपदी सुचिता शिरवाईकर यांची निवड झाली आहे तर उपनगराध्यक्षपदी विलियम्स फर्नांडिस यांची निवड झालेली आहे यासोबतच आणखीन एक महत्वाची राजकीय बातमी जी आहे राज्यातली ती म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना नोकरी देण्याचा जो मुद्दा होता त्या मुद्द्यावरती एक महत्वाची अपडेट आहे स्वातंत्र्य सैनिकांच्या तेवीस मुलांना अकरा सरकारी खात्यांमध्ये सामावून घेण्याचा जो प्रस्ताव आहे तो अखेर मंजूर करण्यात आलाय आणि गृह खात्याने याबद्दलची माहिती दिली आहे मुख्यमंत्री जे डॉ डॉक्टर प्रमोद सावंत त्यांनी आश्वासन दिलं होतं की स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांच्या नोकरीचा जो मुद्दा आहे तो तात्काळ निकाली काढू आणि त्या अनुषंगानं पावलं उचलताना देखील आता सरकार आपल्याला बघायला मिळते तेवीस मुलांना अकरा सरकारी खात्यांमध्ये सामावून घेण्याचा प्रस्ताव अखेर मंजूर करण्यात आलाय या सगळ्या होत्या दिवसभरातील महत्वाच्या बातम्या यासोबतच इतरही काही महत्वाच्या घडामोडी महत्वाच्या बातम्या या तुम्हाला वाचायच्या असतील किंवा जाणून घ्यायच्या असतील तर तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट गोवन वार्ता या आमच्या वेबसाईटवरती जाऊन भेट द्यायला लागेल या व्यतिरिक्त आणखी दोन महत्वाच्या इंटरेस्टिंग बातम्या आहेत त्यातली पहिली इंटरेस्टिंग बातमी ही आहे की सुप्रीम कोर्टानंतर आता नीती आयोगानं सुद्धा मुंबईचं जे कोविड मॉडेल होतं त्याचं कौतुक केलं आहे त्यामुळे हे मॉडेल नेमकं का मुंबईचं काय आहे याच्यावरचा सविस्तर रिपोर्ट गोवन वार्ता लाईव्हवरती तुम्हाला पाहायला मिळेल आणि यासोबतच आणखीन एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे होम आयसोलेशनमध्ये जर का तुम्ही असाल किंवा होम आयसोलेशनमध्ये जे कोणी असतील त्यांनी नेमकं का काय करायला हवं आणि काय करायला नको याच्या संदर्भातलं सविस्तर वृत्त देखील तुम्हाला गोवन वार्ता लाईव्हच्या वेबसाईटवरती वाचायला मिळेल कुठल्या गोष्टी करायला हव्यात कुठल्या गोष्टी फॉलो करायला हव्यात कुठल्या गोष्टी टाळायला हव्यात करायला नको या सगळ्याबद्दल सविस्तर तुम्हाला माहिती गोवन वार्ता लाईव्हच्या वेबसाईट वाचायला मिळेल तुर्तास या संपूर्ण चर्चेमध्ये मी तुम्हाला मी इथेच थांबतोय तुम्हाला अधिक सविस्तर बातम्या सविस्तर माहिती जर का व्हिडिओच्या स्वरूपात बघायच्या असतील तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा युट्यूब चॅनलला भेट द्या गोवन वार्ता लाईव्ह हे आमचं युट्यूब चॅनल आहे फेसबुकवरती तुम्ही आम्हाला फॉलो करायला विसरू शक विसरू नका त्यासोबतच वेबसाईटवरती तुम्हाला सविस्तर बातम्या वाचता येऊ शकतात तुर्तास मी सिद्धेश इथेच थांबतोय तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह नातं गोव्याचं देणं मराठीचं